बनवेल या संघाला सामन्याला सुरुवात सलामीची जोडी ऋषी स्टार्टिंग एंडवर नॉन स्ट्राइक एंडवर आशिकेश पहिलाच बॉल ऑनसाइडला टर्न करण्याचा काय वेग आहे आज खऱ्या अर्थाने मजा येईल यात तीळ मात्र शंका नाही आहे तालुका हबचा विचार केला तर खऱ्या अर्थाने एका तालुक्यातील अनेक खेळाडू जेव्हा जेव्हा आपापल्या गावातील एक एक खेळाडू जमा करतात आणि एक संघ तयार करतात ना तेव्हा मात्र तो संघ सलाडाप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतो आणि सलाड जेव्हा एकत्र येतं तेव्हा खाण्याची मजाच ही निराळी आणि वेगळी असते फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न विकेट कीपर पोहोचले तत्पूर्वी एक सिंगल मिळेल दोन्ही संघाच्या संघनायकांना महत्वाची सूचना आहे बॉल या हिरव्या गवतामध्ये हरवला आणि तो जर क्षेत्ररक्षकाला सापडला नाही तर फलंदाजी करणारा फलंदाज हा 3 धावा घेऊ शकतो याची नोंद असावी काय वेग आहे कौतुक करेल मी या खेळाडूचं तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट विश्व गाजवताना नगर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख सातत्याने केली जाते ते खऱ्या अर्थानं अभिजित दुधे आमच्या डोळ्यासमोर आजही त्याच ताकदीने जिवंत आहेत विवेक शेला द प्राऊड ऑफ भिवंडी काय गोलंदाजी करतायत आणि आजही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दिनेश नावाचा गोलंदाज त्याच ताकदीची गोलंदाजी अंबरनाथ संघासाठी करतायत फुलटॉस बॉल लेंथ पिकअप करण्याची क्षमता फलंदाज अखिलेशकडे आहे ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न तर केलाय तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली जाईल आज मात्र धाबा बनवाव्या लागतील तुम्ही पाहू शकाल ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या किंबहुना रबर बॉल क्रिकेट विश्वाच्या परिसीमा गाठलेल्या आहेत ते खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत म्हणजे तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील 4 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या धावपलकावर लागत असताना फक्त आणि फक्त 2 धाबा वड बॉलिंग जबरदस्त सुरुवात अंबरनाथ संघाच्या वतीनं फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन म्हणून म्हटलं जातं ना परिवर्तनाचा प्रयोग हा होकारार्थी असावा इथे मात्र निगेटिव्ह लागत असताना एका बाजूला ऍक्शन दुसऱ्या बाजूला रिएक्शन बिग ब्लास्ट षटकार ऋषी सूर सापडला ऋषीला कारण ऋषीला माहिती आहे धाबा आम्हाला या मॅच मध्ये बनवाव्या लागतील प्रत्येक सामना महत्वाचा आहे आजची सायंकाळ गोड करण्यासाठी खऱ्या अर्थानं धाबा इथे बनवाव्या लागतील किंबहुना जिंकण्याचे आणि शर्तीचे प्रयत्न देखील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये करावे लागतील पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शाय 11 अंबरनाथ संघाच्या वर्धात खेळत असताना टीम पनवेल संघाची धावसंख्या 10 पलकावर लागते बिन बाद 9 धाबा हॅलो 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 युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत अली गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे डावखोर हाताचा गोलंदाज आपण पाहिलं असेल की डावखोर हाताच्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामध्ये आशीर्वाद प्राप्त झालाय कोण विसरेल सुमित ढेकळे हे नाव कोण विसरेल इजाज कुरेशी हे देखील नाव आणि आपण पाहू शकाल आज मात्र फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल आज गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करतायत अली गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे दहा धावा धावपलकावर ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलंय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लगावलाय टोला सिक्सर षटकार आजचा दिवस पाहिला तर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचा विचार केला तर या मैदानावर सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं पडावं इतकी दैदिपे मांडता या स्पर्धेला येताना पाहायला मिळते
सकाळचं वातावरण सुंदर वातावरण उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घेतणारे खेळाडू या ठिकाणी येऊन पोहोचले गेले. आणि म्हटलं जातं ना की रात्रीच्या गर्भामध्ये दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, पण रात्री पाहिलेलं स्वप्न इथे येऊन आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पूर्ण करायचं आणि आजची सायंकाळ गोड करायची या अनुषंगाने केले जाणारे प्रयत्न आहेत. स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 तास 5,25,600 मिनिटे आम्हाला या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. म्हणून म्हटलं जातं ना वाट एवढी पाहावी तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी, या अनुषंगाने तुम्हाला आज इथे प्रयत्न करावे लागतील. कल करे सो आज, आज करे सो अभी. क्रिकेटच्या स्टीफर कॉन्सन्ट्रेशनला आज मात्र 22 योद्ध्यांना सामोरं जावं लागेल यात शंका नाही आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. षटकार आलाय. ओवरपिच बॉल पुन्हा एकदा बॅटचं पाहिले तर वाऱ्याच्या वेगाने फिरली गेली परंतु मिडल करू शकले नाही आहेत. चेंडू हरवला तर तुम्ही 3 धावा घेऊ शकता ही महत्वाची सूचना व्यवस्थापन समितीची तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 1 सिंगल धाव एका सिंगलच्या मदतीने टीम पनवेल जाऊन पोहोचले. बिनबाद 17 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, ज्या षटकामध्ये 1 षटकार देखील पाहायला मिळाला टीम पनवेल संघासाठी. दिनेशचं पहिलं षटक राहिलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणारी गोलंदाजी अली यांची राहिलेली आहे, पण 1 षटकार अली यांनी देखील खेळला. एक कमबॅक करावा लागेल. आज जर पाहिलं तर गोलंदाजी किंबहुना फलंदाजी या दोन्ही गोष्टी तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने पाहायला मिळतील. या क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडूंनी तपश्चर्या नावाची गोष्ट केलेली आहे, म्हणून की काय अनेक मैदानं तेव्हा गाजवता येतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये क्रिकेटची तपश्चर्या करता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो देखील होतोय परंतु थ्रोमध्ये क्वालिटी नाही आहे. 2 धावा मिळाले आणि या 2 धावेच्या मदतीने किंग्स इलेव्हन पनवेल संघ जाऊन पोहोचला. धावसंख्या धावपलकावर 19 धावा. शॉट ऑफ बुडलेचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल 1 सिंगल मिळाली. हर रन्स रन्स पे लिखा होता है खेलने वाले का नाम, हर दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. म्हणून म्हटलं जातं ना चाला म्हणजे पोहोचाल, बोला म्हणजे सांगाल, खेळा म्हणजे जिंकाल. हा क्रिकेटचा खेळ एक विलक्षण खेळ आहे आणि म्हणतो ना आम्ही की आम्हाला खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ सर्वात जास्त का आवडतो याचं उत्तर म्हणजे जिथे सस्पेन्स गोष्टी दडलेल्या आहेत वाटपेला आपण नेक्स्ट सगळं काही सस्पेन्स आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. छोटा बुडलेंचा बॉल इथे मात्र फुल करत असताना फलंदाज अकिलेश देखील थांबायचं नाव घेणार नाही आहे. टीट फॉर टॅट आ गया मौका, झेड दिया छक्का सिक्सर. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि या षटकामध्ये 2 षटकार, एकंदरीत 12 बॉलचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम किंग्स इलेव्हन पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर राजेशाही थाटामध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. 26 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 9 हलकीची सुरुवात पाहायला मिळाली, पण त्यानंतर मात्र गाडीचा गिअर चेंज केला बॅटिंग करत असताना टीम किंग्स इलेव्हन पनवेल संघानं. धावसंख्या धावपलकावर 26, क्या बात आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पूर्वार्ध चांगला राहिलाय टीम किंग्स इलेव्हन पनवेल संघासाठी. विकेट गमावलेली नाहीये टीम पनवेल संघानं. वेल बिगन इज हाफ डन, अर्ध काम तर पनवेल संघानं पूर्ण केलंय. पण म्हटलं जातं ना क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आज जर पाहिलं तर आमच्या मोबाईलमध्ये क्रिकेट, आज पाहिलं सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये क्रिकेट, आज जर पाहिलं तर दुपारच्या जेवणामध्ये क्रिकेट, आज जर पाहिलं तर संध्याकाळी डिनरला देखील क्रिकेट. स्वप्न देखील पडतात आणि त्यामध्ये सुद्धा असतं क्रिकेट. आम्ही रिचार्ज देखील करतो, यूट्यूबची हिस्ट्री पाहिली तर त्या हिस्ट्रीमध्ये देखील क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेट नामाला काय दिलेलं आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून अनोळखी माणसे एकत्र आली, त्यातून निर्माण झाली ओळख आणि त्या ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीमध्ये झालं आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी नात्यामध्ये झालं हे देखील सांगता येणार नाही. आज खऱ्या अर्थानं पाहिलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण महाराष्ट्राच्या सगळ्याच्या सगळ्या दिशा या एकत्र आणण्याचं काम याच क्रिकेटच्या विश्वानं केलंय. म्हणून म्हणेल हॅट्स ऑफ क्रिकेट, लव क्रिकेट, लिव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. नाव बॅक टू क्रिकेट. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावपलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26-26 ऑन अ स्कोरबोर्ड विदाउट लॉस. कोणत्या प्रकारची विकेट गमावलेली नाही आहे टीम पनवेल या संघानं. आत्मविश्वास वाढला असेल आणि वाढवावा लागेल कारण अजूनही 9 गडी शिल्लक असताना 2 खेळाडू खेळपट्टीवर खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवर संजय. गतीमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. मनसुबे ओळखणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू रिलीज केला आहे. फटका तर चांगला आहे, परंतु हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल का? या संपा डिसिजन, आउट ऑफ द पार्क, सिक्सर, षटका. धाव संख्या धाव पलकावर 32 धावा. श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय किती योग्य आहे. येणारे काही क्षण, येणारे काही काळ, फेकले जाणारे चेंडू, खेळले जाणारे फटके आणि त्यानंतरची सेकंड इनिंगमधील प्रत्येक खेळाडू सांगून जाईल व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, पुढे काय घडेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. गेंद स्लॉट में उसे पार्क किया पार्किंग लॉट में. ऋषि ब्रांडेड षटकार. जो ऋषि खेळपट्टीवर पहिला बॉल पासून पोहोचला त्या ऋषीने पहिल्या षटकामध्ये निरीक्षण केलं प्रत्येक खेळपट्टीवरील प्रत्येक मुवमेंटचं आणि प्रत्येक एरियाचं. तोच ऋषि मात्र आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. राजेशाही थाट आहे, क्या बात आहे. हा किमाश डोक्यावर आणि हा सरताज डोक्यावर मिरवत असताना फलंदाज ऋषि, जितक्या वेगाने तुम्ही चेंडू रिलीज कराल तितक्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न ऋषींचा राहिला आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं, माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला अनुभव शिकून जातात आणि त्या अनुभवाच्या बळावर माणसाचं आयुष्य हे कायमस्वरूपी उभं राहतं. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं भूतकाळामध्ये खेळलेला हा क्रिकेट. धावसंख्या धावपलक्यावर लागत असताना 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 17. या षटकामध्ये विचार केला आतापर्यंत 2 षटकार आणि 1 सिंगल धाव मिळवलेली आहे. बॅटिंग करत असताना टीम किंग्स 11 पनवेल या संघानं दुर्भरचा प्रवास करून पनवेल संघ इथपर्यंत पोहोचला. आणि इतक्या लांब का पोहोचलो या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पहिल्या इनिंगमध्ये देत असताना किंग्स 11 पनवेल. व्हॉट अ बॅटिंग, काय सुरुवात आहे आपल्या संघासाठी. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही सांगत असताना दोनही फलंदाज खेळपट्टीवर. ओव्हरपिच बॉल हलक्या हाताने चेंडू रिलीज केला आहे, परंतु पाहू शका लेंथ केली पिकअप. काय फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाज अखिलेश. टिट फॉर टॅट, ऍक्शन देन रिएक्शन, प्रश्नाचं उत्तर ब्रँडेड षटकार. षटकार आलाय, पुन्हा एकदा तोच प्रयोग होता, परंतु आशिकेशच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल. समोरच्या दिशेला रसगुल्ला होता, मेजमानी कम्प्लीट करायची होती फलंदाज आशिकेशला. बघता बघता हे षटक देखील संपुष्टात येत आहे. 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम किंग्स 11 पनवेल संघाची धावसंख्या धावपलक्यावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 45 धावा. 15.00 सरासरीने धावसंख्या जमवली टीम किंग्स 11 पनवेल संघानं. अजून किती धावा बनतील हे देखील पाहावं लागेल. पण म्हटलं जातं ना, शेवटचं षटक म्हणजे गावरान भाषेमध्ये आम्ही म्हणतो की हाणामारीचं षटक. आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. प्रत्येक बॉलवर तुटून पडावा लागेल, धावा बनवावा लागतील. एका बाजूला पाहिलं तर श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघ देखील कमी नाही आहे. त्यांची बॅटिंग ऑर्डर पाहिली तर खूप तगडी फलंदाजी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. तो संघ देखील पूर्णपणे लईमध्ये सातत्याने पाहायला मिळेल. या अनुषंगाने शेवटच्या षटकामध्ये टीम किंग्स 11 पनवेल संघाला धावा बनवाव्या लागतील. तेजस मेहर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत, वेलकम. आपण आलात शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्गावर अनुप. कर्णधाराने दिलेला विश्वास, त्या विश्वासाला पुरेपूर उतरण्यासाठी सज्ज आहे. पण एका बाजूला पाहिलं तर धावांच्या 2 रन मशीन खेळपट्टीवर खेळत आहेत. एका बाजूला ऋषिकेश, एका बाजूला आशिकेश. उलटॉस अगदी सहज खेळलेत आणि हा देखील बॉल निघून जाईल लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बाद षटकार. अगदी सहज गत्या खेळत आहेत फलंदाज ऋषिकेश. मी कौतुक करेल या खेळाडूचं. आज जर पाहिलं तर मनगटामध्ये शक्ती आहे, मनगटामध्ये जान आहे आणि स्वतःच्या मनावर आत्मविश्वास नावाची गोष्ट आहे.
इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले ने एक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। आणि बघता बघता या 25 बॉलचा विचार केला तर या 25 बॉलमध्ये एक सुद्धा चुकी दिसत नाहीये बॅटिंग करत असताना टीम किंग्स 11 पनवेल संघाची। तर एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजी करताना योग्य लेंथ देखील मिळत नाहीये टीम अंबरनाथ या संघाला, परंतु येणारा काळ काय असेल हे देखील पाहावं लागेल। षटकारांची आतिषबाजी या इनिंग मध्ये पाहायला मिळते, काय फलंदाजी केली बॅटिंग करत असताना टीम किंग्स 11 पनवेल संघानं। एक्कावन्न धावा धावपलकावर, यस फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन। सर्वमान्य जयजी पाटील सर त्यांच्या समवेत सर्वमान्य रोहित बोराडे अफजल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। या दोन्ही व्यक्तिमत्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। नाव बॅक टू क्रिकेट। विकेट मिळाले टीम अंबरनाथ संघाला, परंतु मी तर म्हणेन ही विकेट मिळण्यासाठी खूप उशीर तर लागला, कारण ऋषीनं आपलं काम परिपूर्ण केलेलं आहे। काम करून ऋषी राजेशाही थाटामध्ये मान उंच करून परतीच्या प्रवासाला लागलेला आहे। ज्या विकेटची आवश्यकता अंबरनाथ संघाला लवकरात लवकर होती, ती विकेट मिळवण्यासाठी अंबरनाथ संघाला उशीर झालाय। पण सांगत असताना अंबरनाथ संघाचे गोलंदाज लेट का होईना, पण थेट येणारा काळ आमचा असेल, जरी इथे संघर्ष करावा लागला तरी चालेल, कारण म्हटलं जातं प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष नावाची गोष्ट आलेली आहे। कधी कधी कावळ्याला वाटतं की मोराचं आयुष्य चांगलं आहे, कधी कधी मोराला वाटतं की पोपटाचं आयुष्य चांगलं आहे, कधी कधी पोपटाला वाटतं की कोकिळेचं आयुष्य चांगलं आहे। पण जेव्हा कावळा सगळ्यांच्याकडे फिरून येतो तेव्हा सगळेजण म्हणतात तुझी मजा आहे, कारण तुला पकडण्यासाठी कोणी येणार नाही, आम्हाला पकडलं तर पिंजऱ्यामध्ये टाकतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला घडवायचंय उद्याचं भविष्य, काय घडेल हे देखील पाहावं लागेल। नाव बॅक टू क्रिकेट। आपण जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्गवर। अनुप सज्ज आहे, तीन चेंडूचा खेळ झालाय, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळालं, या बॉलवर सुद्धा काय घडेल, निश्चितच विकेटचं पतन। कमबॅक केलंय गोलंदाज अनुपनं, गुड बॉलिंग, काय गोलंदाजी चालू आहे या षटकाचा विचार केला तर गोलंदाज अनुपची। दोन बॉलचा खेळ अजून शिल्लक, अनुप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताय, चार चेंडू फेकलेत गोलंदाज अनुपनं, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर बदल पाहायला मिळाला। तुम्ही तुमच्या आयुष्याला कोणत्या क्षणाला सुरुवात करू शकता, पिंपळाच्या पानासारखं खडकावर देखील रोवून उभं राहता आलं पाहिजे हे सांगितलंय गोलंदाज अनुपनं। जरी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला असला तरी त्यानंतरचे येणारे चेंडू माझे असतील, फिंगर रोल केले जात आहेत। रबर बॉल क्रिकेट पावसाळ्यातील स्पर्धा, आणि या पावसाळ्यातील स्पर्धेतील मजा जर पाहिली तर ही वेगळी आणि निराळेली पाहायला मिळते। स्टील वन टू गो, शेवटचा बॉल शिल्लक, धावसंख्या धावपलकावर। ज्या तीन षटकामध्ये 45 धावांची मोहर उमटवली होती टीम पनवेल संघानं, त्याच धावसंख्येला स्वल्पविराम लावण्याचं काम अनुप नावाच्या गोलंदाजानं केलंय। पाच चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा, दोन विकेट मिळवल्या तेव्हा गोलंदाज अनुपनं। शेवटचा चेंडू शिल्लक, स्टील वन टू गो, फुलटॉस, अशिकेश चांगली फलंदाजी करत आहेत, शेवट गोड करत असताना टीम पनवेल संघासाठी। शेवटच्या चेंडूवर चार चौकार, या चौकाराच्या मदतीने अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त। पहिला डाव सावरत असताना किंग्स 11 पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर लागली गेली, 56 धावा आणि विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाला।
तर करतो आपण पुढील इनिंगला सुरुवात. जय इलेव्हन अंबरनाथ संघाला विजयासाठी 57 धावांची गरज. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वैभव आणि दिनेश सलामीची जोडी टीम अंबरनाथ संघाच्या वतीनं स्टार्टिंग एंडवर. वैभव सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर हर्षद पहिलाच बॉल. सत्तावन्न धावा. कुछ किए बिना जय जय कार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावा लागेल बैटिंग करणाऱ्या टीम अंबरनाथ या संघाला. पहिलाच बॉल. बैट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. ज्या प्रकारची फलंदाजी आजच्या पहिल्या सामन्यामध्ये बैटिंग करत असताना टीम किंग्स इलेवन पनवेल संघाने केलेली आहे ती सुरुवात. एरियाने गोलंदाज हर्षद नावाचा गोलंदाज करत असताना पहिला चेंडू डॉट बॉल. स्टान छान आहे वैभव यांचा आपण पाहू शकाल. त्या स्टान्स प्रमाणे हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. बॉटम हँड आणि टॉप हँडचा वापर केलाय. ग्रीप ऑफ बॅट विकेटचा क्लास अगदी सहज. जसा चेंडू बॅटवर आदळलाय निघून गेलाय स्कोर ऑफ द विकेट. षटकार. मी चर्चा केली मगाशीच की स्टान छान आहे या फलंदाजाचा. जसा स्टान्स जशी ऍक्शन तशी रिएक्शन या ठिकाणी पाहायला मिळाली. धावांची गरज आहे आणि या धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीम अंबरनाथ संघाला. सत्तावन्न धावा. मी तर म्हणेन 57 धावा डोळ्यासमोर असल्या तर डोळ्याला झोप लागणार नाही. डोळ्यात तेल घालावं लागेल आणि सातत्याने पावलांना उभं करावं लागेल. कंबर कसावी लागेल. आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवावा लागेल टीम अंबरनाथ या संघाला. धावा धाव पलक्यावर 6. सुरुवात चांगली करून दिली आहे फलंदाजी करताना बॅटिंग बॅट्समन वैभव याने. पहिला चेंडू जरी डॉट असेल तरी मात्र येणाऱ्या चेंडूवर माझं साम्राज्य राहील माझं अधिराज्य राहील हे देखील सांगितलंय फलंदाज वैभवनं. षटकार आलाय. प्रत्येक षटकाचा विचार केला 14.25 ची सरासरी गाठायची आहे अंबरनाथ या संघाला. यावेळेस ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची निहाळणी देखील केली नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. फेकलाय डॉट बॉल. एक तेरी तो एक हमारी. पहिला डॉट दुसरा षटकार तिसरा देखील डॉट बॉल. कोलबट्टप्पाचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निश्चितच एकल सिंगल मिळाली. मित्रांनो आज मैत्री दिवस आहे. काय असावी मैत्री. शेवटच्या क्षणापर्यंत अंगावरचं कातळं सोडलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत कवी कलश आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजे स्वराज्यासाठी जगत राहिले आणि स्वराज्यासाठी मरत राहिले ही मैत्री असावी.
एका बाजूला गरिबी असताना जरी अभिमान ठेवला नाही, स्वाभिमान गमावला नाही, आणि एका बाजूला राज्यपद असताना देखील स्वाभिमान ठेवला नाही, अभिमान ठेवला नाही त्या संपत्तीचा, अशी भगवान श्रीकृष्णांनी सुदामाची देखील मैत्री असावी. मैत्री दिनाची चर्चा होईल यात शंका नाही आहे, कारण आम्ही नेहमी म्हणतो ना, हर एक फ्रेंड जरूरी होत आहे आपल्या आयुष्यामध्ये. मित्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण यापूर्वी आम्ही म्हणायचो ज्याच्याकडे पैसा अधिक आहे, ज्याच्याकडे गाड्या अधिक आहे, ज्याच्याकडे बंगले अधिक आहे तो श्रीमंत आहे. पण आज जर पाहिलं ज्याच्याकडे मित्र अधिक आहेत तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस गणला गेला, आणि आज तेच मित्र तुम्हा आम्हा सगळ्यांना उपयोगी पडतात. जाऊ मॅचच्या दिशेने, धावसंख्या धावपळक्यावर 9. शॉर्ट ऑफ ग्लेंडचा बॉल पुन्हा एकदा इथे हुक करण्याचा प्रयत्न झाला आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे. एक सिंगल, ती देखील लेग बाईच्या स्वरूपात. बघता बघता पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाची धावसंख्या धावपळक्यावर बिनबाद 10 धावा. तुम्ही पाहिलं असेल किंग्स इलेव्हन पनवेल संघाला प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा होत्या, आणि सेकंड इनिंगमध्ये 57 धावांचा पाठलाग करत असताना श्रेया 11 अंबरनाथ संघाची धावसंख्या धावपळक्यावर 10. एक धावेने जरी या षटकामध्ये अंबरनाथ संघ पुढे असेल, पण येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल हे देखील पाहावं लागेल. 2 सलामीवीर खेळपट्टीवर सेट होत आहेत, व्हावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या धावपळक्यावर 10, बनवायच्या 57. दिल्ली अभी तो बहुत दूर है, पोचायचं असेल तर मात्र एरोप्लेनमध्ये बसावं लागेल, जम घ्यावे लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकाल. वेळ कमी आहे, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला ओव्हर टाईम करावा लागेल. गोलंदाजी मार्गावर दिनेश, चांगली गोलंदाजी केली गोलंदाज हर्षदनं देखील, केवळ 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूकडे जाऊ दिले विकेट कीपरच्या हातामध्ये, अंपायर वळत असताना या सीटचा व्हाईट बॉल. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते, 11 धावा धावपळक्यावर. सुंदर वातावरण, गोड गुलाबी हवा, प्रत्येकाला उत्कंठा आणि प्रत्येकाला इच्छा कधी आम्ही या मैदानावर पोहोचतोय, आणि कधी खऱ्या अर्थानं फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक खेळतोय हे देखील वाखाणण्याजोगा आहे. काय थ्रो केलाय गोलंदाजानं, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलेला अडवलेला चेंडू आणि त्यानंतर सोडलेला हा बॉल, सांगत असताना विकेटचं पतन फलंदाज बाद. कल्पेश कुलकर्णी टॉम, काल तुम्ही पाहिलं असेल या खेळाडूला खेळताना अपील होते, परंतु अंपायर सांगत असताना हा चेंडू बॅटला लागलेला नाही आहे हे सांगत असताना अंपायर, आणि इथे मात्र डॉट बॉल. आरजीआर शिरगाव संघामध्ये देखील काल खेळताना पाहायला मिळाले टॉम. कालचा दिवस चांगला राहिला टॉम यांच्यासाठी, पण सायंकाळचा सामना गमावला. आज काय घडेल हे देखील पाहावं लागेल. अंबरनाथ संघासाठी खेळत आहे टॉम. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप मोठं नाव आहे, पण कागदावरच्या खूप मोठ्या नावाच्या गोष्टी मैदानावर प्रत्यक्ष स्वरूपात उतरवणारे खेळाडू इतिहास रेखाटत असतात, आणि आजही तो इतिहास रेखाटावा लागेल टॉम अर्थात कल्पेश कुलकर्णीला. यावेळेस काय चेंडू टर्न होत आहेत, क्या बात आहे. टॉमला मात्र प्रश्न पडला आहे, हा चेंडू कुठे खेळायचा, कसा खेळायचा, कोणत्या पद्धतीने खेळायचा, काय गोलंदाजी चालू आहे दिनेश पाटील यांची. बॅक टू बॅक 3 चेंडू, डॉट डॉट आणि डॉट बॉल. यावेळेस देखील चेंडू टर्न झालाय, परंतु वळण्यासाठी थोडा उशीर झाला हे सांगत असताना अंपायर, व्हाईट बॉल. एक धाव मिळाली,
एका दावेच्या मदतीने टीम किंग श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद, फक्त आणि फक्त 13 धावा. खूप मोठा संघर्ष करावा लागेल टीम अंबरनाथ संघाला. ओव्हरपिच बॉल टॉमला मात्र या ठिकाणी मिडल करता येत नाही आहे. बॅक टू बॅक 4 चेंडू, ते देखील डॉट बॉल. पूर्णपणे षटकाचा विचार केला तर आपण पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ समाप्त. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघाची धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. मोठं बॉलिंग, काही गोलंदाजी करतायत गोलंदाज दिनेश पाटील. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. 4 चेंडू डॉट टॉमला देखील. या सूर हा सूर मात्र उमगलेला नाही आहे. यशाचं गाणं केव्हा वाजेल हा सगळ्यात मोठा प्रश्न टीम अंबरनाथ संघाच्या समोर आहे. चला पनवेल संघाचे कर्णधार गोलंदाज निवडा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षक आपण ऐकत आहात, पाहत आहात फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022 स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 22 च्या सरासरीने धावा जमावा लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये विचार केला तर 3 मोठे फटके लागणं अंबरनाथ संघासाठी अनिवार्य आहे. 3 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील तेव्हा हा सामना तुम्ही जिंकू शकाल. 3 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवले नाही तर मात्र तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल. पावसाळ्यातील क्रिकेटची रबर बॉल स्पर्धा, पावसाचं आगमन होणं अजूनही बाकी आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. कोलवर टप्प्याचा बॉल, बॅट आणि खेळपट्टीचं पाहू शकाल तुम्ही संमिश्र मिश्रण. थोडासा आवाज आमच्या कानावर देखील आला आहे. मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एकच सिंगल मिळाली. सिंगल डबल से काम नाही चलने वाला. अगर मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दुसरा नाम होता है. संघर्ष करावा लागेल टीम अंबरनाथ संघाला. 11 बॉलचा खेळ शिल्लक. बनवायच्या अजूनही 43 धावा. 11 चेंडू 43 धावा. स्टॅकिंग एंडवर कल्पेश कुलकर्णी, के अर्थात टॉम नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. गतीमध्ये परिवर्तन. टॉम ज्या फटक्याच्या शोधात होता तो फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. टॉम ब्रँडेड षटका. टॉम एक बार बल्ला चलाओ रुकने वाला नहीं. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा टॉम नावाचं वादळ घोंगावतं त्या त्या वेळेला गोलंदाजाच्या काळजामध्ये धडकीचा सातत्याने भरणा होतो. षटका ठोकलाय टॉम यांनी. आणखी एक प्रयोग केला टॉम यांनी. समोरच्या दिशेला खेळलेत. एक सिंगल मिळाली. एकच सिंगल. परफेक्ट मिडल करू शकले नाही टॉम. तत्पूर्वी 1 धावीच्या मदतीने टीम श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना पाहायला मिळते. 1 गडी बाद 21 धावा. बनवाच्या 57. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा थांबला आणि हुकला तो संपला. ओव्हरपिच बॉल मिस्टामिक टोक चेंडूखाली क्षेत्ररक्षक अगदी सहज झेल पकडलाय. 1 डॉली कॅच 1 मोर विकेट डाऊन. आणखी एका विकेटचं पतन. तर विजयासाठी अजूनही 8 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे टीम अंबरनाथ संघाला. म्हणजे 8 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. कोणता असा खेळाडू खऱ्या अर्थानं अंबरनाथ संघाच्या समुद्राच्या मध्यभागी असणारी ही नौका किनाऱ्यावर आणेल. कोणता असा श्रेया इलेव्हन अंबरनाथ संघाचा खेळाडू नावाचा बिल्डर ही बिल्डिंग बांधेल हे देखील पाहावं लागेल. संघर्ष वाट्याला आलाय. खूप मोठा संघर्ष आहे. कडवा प्रतिकार करावा लागेल. हेच ते क्षण. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. पण यातून मात्र पुढे यावं लागेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 8 चेंडू 36 धावा. नवीन फलंदाज राम. एका क्षणाला राम सांगत असताना आपल्या नावामध्ये असणारी ताकद आणि छाप या चेंडूवर सोडली गेली. रामच्या बॅटमधन राम राम करणारा षटकार.
सन्मानीय आदित्यजी देशमुख आणि दिनेशजी राऊत आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. विजयासाठी 7 चेंडू आणि 30 धावांची गरज होतील का? होय. व्हायला हरकत नाही, कारण याच मैदानावर ऋतिक पाटील नावाच्या फलंदाजानं 6 षटकार टोकण्याचा विक्रम केलाय. आणखी एक नाम सांगत असताना काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो कि काम हो जाए. षटकार. एखाद्या लावण्यवतीला देखील लाजवतील असे स्ट्रोक फलंदाज रामच्या बॅटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले. कोण म्हणतंय सौंदर्य फक्त सौंदर्यवतीला आहे? क्रिकेट खेळणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये हे सौंदर्य कायमस्वरूपी जाऊन विराजमान झालंय. रामचे 2 षटकार खऱ्या अर्थानं अनेक मैत्रीत्व पाहत असतील तर आज सायंकाळी हा सामना जिंकल्यानंतर किंबहुना हरल्यानंतर देखील स्टेटसला पडतील यात शंका नाही आहे. मनीजी कोलेकर अर्थात पांड्या यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. विजयासाठी 6 चेंडू आणि 24 धावांची गरज होतील का? होय. कारण याच मैदानावर खऱ्या अर्थानं नावापाडा संघाचा खेळाडू यश चौधरीने देखील वडवली बी संघाच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 31 धावा बनवण्याचा विक्रम याच मैदानावर केलेला आहे आणि तोच समन्वय इथे मात्र श्रेया 11 अंबरनाथ संघाला लावावा लागेल. 6 चेंडू 24 धावा. रामने ज्या प्रकारचे 2 षटकार ठोकलेत सांगत असताना शेर अभी भी जिंदा हे तो सिर्फ ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी हे. मावळताना लखलखण्याचा प्रकार अजून बाकी आहे. 2 षटकार पाहिलेले आहेत, 4 षटकार जायचे बाकी आहेत. सामना संपलेला नाही, कारण अजून 1 षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 24 धावा. खऱ्या अर्थानं यापूर्वीच्या चेंडूमध्ये लॉग आउट झालेला सामना इथे मात्र लॉग इन होताना पाहायला मिळतोय. 2 षटकार ते देखील पासवर्डच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली फलंदाज राम यांनी, कौतुक करेल मी या फलंदाजाचं. परंतु टॉम असेल स्टॅकिंग एंडवर. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानस. 6 चेंडू 24 धावा. पहिलाच बॉल टॉमने केलाय प्रयत्न आणि पाठवलाय या बॉलला वडवली गावामध्ये. षटकार. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आम्हाला का आवडतो या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. कधी सामना पनवेल संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतो तर कधी सामना अंबरनाथ संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. म्हणून म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये सातत्याने दोलाय मानता पाहायला मिळते. क्रिकेट क्रिकेट बदलणारा क्रिकेट, कधी कोणत्या बाजूने जाईल, कधी कोणत्या बाजूने झुकेल हे सांगता येणार नाही. चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि विजयासाठी टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाला बनवायच्या फक्त आणि फक्त 18 धावा. टॉम टॉम आणि टॉम कल्पेश कुलकर्णी सांगत असताना सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. बॉलवर ठेवलं कॉन्सन्ट्रेशन, पाठवलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विजयासाठी 4 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज. म्हणून म्हटलं जाताना कर्म तेरे अच्छे आहे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी आहे तो घर्म मथुरा काशी है. इथे सांगत असताना टॉम नावाचा खेळाडू कर्म हीच पूजा आणि कर्म करत असताना ब्रँडेड 2 षटकार पाहायला मिळाले. विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाला. मागील काही मिनिटाचा विचार केला, मागील काही सेकंदाचा विचार केला, मागील काही मायक्रो सेकंदाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं 4 चेंडूमध्ये 4 षटकार मिळालेत बॅटिंग करणाऱ्या टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाला. क्षणात होत्याचं नव्हतं सांगणारा हा सामना. एका बाजूला पाहिलं तर फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानात होताना पाहायला मिळतंय. प्रश्न पडला असेल
फिल्डिंग करणाऱ्या टीम पनवेल संघाला की चेंडू रिलीज कुठे करायचा, गोलंदाजाला सातत्याने कान मंत्र दिले जात आहेत. व्हॉट अ मॅच. चार चेंडू, 12 धावा. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतायत टॉम कल्पेश कुलकर्णी. पुन्हा एकदा एक प्रयोग. टॉम मात्र थोडेसे नाराज असतील. समोरचा फिल्डर पाहू शकाल, पडलेत, गडबडलेत, कारण पाहू शकाल मैदान थोडस ओलचिंब देखील आहे, गवत देखील आहे, पायामध्ये शूज देखील आहेत, कधी कधी स्किट होत आहेत. 3 धावा मिळाल्या. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. टीम 10 धावांची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीम श्रेया 11 अंबरनाथ संघाला चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू, 10 धावा. सामना अजूनही संपलेला नाही आहे. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं स्पर्धा विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचली. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. विद्यमान सामना, काय मॅच आहे. 3 चेंडू, 10 धावा. स्ट्रायकिंग एंडवर KK. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. टॉमला यावं लागेल माघारी. ज्या टॉमनं खऱ्या अर्थानं यशाची स्वप्न दाखवली तोच टॉम स्वप्न न पूर्ण करता मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. दोन बॉल आणि 10 रनची गरज. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. जिंदगी का रास्ता इतना आसान नाही होता. बिना संघर्ष के कोई महान नाही होता. संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अपाट मेहनत करावी लागेल. गोलंदाजाला डॉटबॉल फेकावे लागतील तर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला षटकार ठोकावा लागेल. 2 चेंडू आणि 10 धावा. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. वर्णनीय क्षणांची साक्ष देणारा सामना, कायमस्वरूपी आम्हाला स्मरण करायला लावणारा सामना. सामना संपल्यानंतरही जेव्हा जेव्हा आम्ही शांत विश्रांती घेऊ त्यावेळेला त्या विश्रांतीमध्ये देखील आठवणी आणणारा हा सामना. एका बाजूला टीम पनवेल तर दुसऱ्या बाजूला टीम अंबरनाथ. 2 चेंडू, 10 धावा. भन्नाट वेग आहे. सामन्याचं चित्र मात्र बदलताना पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 10 धावा. इथून एखादा चमत्कार, एखादा नो बॉल आणि त्यावर षटकार, एखादा वाईट बॉल आणि त्यावर मिळणाऱ्या 5 धावा या सामन्यामध्ये कमबॅक करून आणतील. परंतु इतकी मोठी चुकी मी तर म्हणेन पनवेल संघ करेल का. 1 चेंडू आणि 10 धावा. स्वप्न पाहिली ती स्वप्न या ठिकाणी थोडीशी अपूर्ण होताना पाहायला मिळतंय टीम अंबरनाथ संघासाठी. तर एका बाजूला पाहिलेलं स्वप्न. 1 चेंडू, 10 धावा. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय टीम किंग्स इलेव्हन पनवेल संघानं. पण म्हटलं जाताना जिंकणारे लक्षात राहतातच, पण कधी कधी हारणारे देखील लक्षात राहतात. हारणारे देखील इतिहास रेखाटत असतात. तुम्ही पाहिलं असेल रामजी पांगेरा इतिहासामध्ये रेखाटलेलं नाव. युद्ध हरलं परंतु हरत असतात.